आपण नेहमी पर्यावरणात भटकंती करतो, विविध प्रकारचे प्राणी पक्षी वनस्पती पाहत असतो, मात्र त्याबद्दल जास्त चिकित्सक नसतो. आज आपल्या परिसरात विविध प्रकारचे सरपटणारे प्राणी, कीटक, विविध प्रकारचे पक्षी, दुर्मिळ वनस्पती, दुर्मिळ पक्षी पाहायला मिळतात. हीच जैवविविधता आहे आणि ती जैवविविधता आपण सर्वांनी टिकवून ठेवायची आहे. पाखरांची घरटी, त्यातील अंडी, दुर्मिळ फुले या सर्वांचं निरीक्षण करायला हवं, त्यातून जैवविविधतेची वैशिष्ट्ये शोधायला हवी. घुबडाचं तोंड पाहणं अपशकुनी मानलं जातं, मात्र यामध्ये काही सत्य आहे का हे पडताळून पाहायला हवं. निसर्गातील विविधता टिकवून ठेवण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करायला हवा. आज प्रदूषण वेगानं वाढतंय, वाहनांची उद्योगदांत्यांची संख्या वाढल्यानं ध्वनी प्रदूषण, वायू प्रदूषण, जल प्रदूषण होत आहे. यामुळे जैवविविधतेवर संकटे येत आहेत. पृथ्वीवरील सजीवांमधील विविधता जतन करायला हवी. आज पर्यावरणामुळं मानव आहे हे प्रत्येकानं लक्षात ठेवलं पाहिजे. आपल्या परिसरातील विविध प्राणी पक्षी कीटक यांचं निरीक्षण करणं व त्यांचं संवर्धन करणं हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे. विनाकारण डोंगरावर वनवे पेटवून आपण आपल्या दुर्मिळ जैवविविधतेचा नाश करत आहोत. याची जाण आणि भान ठेवून आपण सर्वांनी आपल्या परिसरातील दुर्मिळ जैवविविधतेचे रक्षण करूया. आपल्या भावी पिढीसाठी ही जैवविविधता टिकवून ठेवूया. पर्यावरणाचं रक्षण करा, संवर्धन करा आणि ही जैवविविधता टिकवा, वाढवा, पुढच्या पिढीसाठी हा अनमोल ठेवा जतन करा. SP ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट, कराड. जैवविविधता दिन सर्वत्र साजरा केला जातो. आपल्या परिसरामध्ये असणारे वनस्पतीमधील विविधता, कीटकातील विविधता, त्याचबरोबर सरपटणारे प्राणी पक्षी सस्तन प्राणी यांच्यामधली विविधता आपल्याला टिकवायला हवी. पृथ्वी हा असा एकमेव ग्रह आहे की ज्याच्यामध्ये सजीव आहे. या सजीवांच्या मधली जेवढी विविधता जास्त ती विविधता आपल्याला संपन्न ठेवण्याचा प्रयत्न करते. मानव हा त्यातला एक प्राणी आहे. मानवामुळे पर्यावरण नसून पर्यावरणामुळे मानव आहे हे आपण लक्षात ठेवूया. आपल्या परिसरातील जैवविविधता संवर्धन करणे आणि संरक्षण करणे हे प्रत्येक माणसाचं मूलभूत कर्तव्य आहे. त्या दृष्टीनं आपण प्रयत्न करूया. आपल्या जैवविविधता दिनानिमित्त आपल्या परिसरामधील जी काही जैवविविधता आहे ती निरीक्षण करणे आणि त्याचं रक्षण करणे हे आपलं आद्य कर्तव्य आहे. आपल्या परिसरामध्ये असणारी घोबडं असतील किंवा आपल्या परिसरामध्ये असणारे इतर प्रकारचे प्राणी पक्षी असतील यांचं निरीक्षण भावी पिढीला करता यावं, यासाठी त्यांची घरटी असतील, त्यांची राहण्याची ठिकाणं असतील, अधिवास असतील, या सर्वांचं संरक्षण करणे. वनवे लावल्यामुळं त्यांचं नुकसान होतं तर वनवेच्या संदर्भात पण आपल्याला काळजी घेतली पाहिजे. त्याचबरोबर आपल्या परिसरामध्ये असणारी विविध प्रकारचे पक्षी जर येत असतील, त्याचप्रमाणे साप आहेत, प्राणी आहेत, या सर्वांचं निरीक्षण आणि त्याची नोंद ठेवणे हे आपलं भारतीय नागरिक म्हणून कर्तव्य आहे. आपणाला मी पुन्हा एकदा विनंती करतोय की जैवविविधता दिनानिमित्त आपण या जीवांचं संरक्षण कराल. धन्यवाद.